वारंवार होणाऱ्या मुतखड्याचा त्रास थांबवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार मित्रांनो, सामान्यपणे कमरेत मागच्या बाजूला ओटीपोटीमध्ये तीव्र वेदना होऊन मळमळ उलट्यांचा त्रास जाणवायला लागला किंवा वारंवार थेंबथेंब लघवी होणे, लघवीचा रंग बदलणे किंवा लघवीला वास येण्यासारखी दृश्य लक्षणे जाणवायला लागली की लगेच अल्ट्रासोनोग्राफी, एक्स रे किंवा सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. मुतखड्याचे निदान झाल्यानंतर बऱ्याच वेळा ऑपरेशन करण्याचा आग्रह होताना दिसतो. पण मित्रांनो, मुतखड्याचे ऑपरेशन केल्यानंतर देखील आपल्या किडनीमध्ये वारंवार मुतखडे तयार होण्याचे सत्र चालूच राहते. आणि म्हणूनच मुतखड्यासाठी आज आपण असा एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या काही दिवसाच्या वापरानेच तुमचा किडनी स्टोन मूत्रमार्गाद्वारे बाहेर पडल्याचा तुम्हाला अनुभव येईल. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारी बेलवर क्लिक करा आणि आमच्या असे आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. मुतखड्यावर गुणकारी असा हा आजचा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक ग्लास कोमट पाणी घेणार आहोत. आता आपल्याला आवश्यक आहे अर्धे लिंबू. लिंबामधील नॅचरल सायट्रिक ॲसिड किडनी स्टोन फोडण्याचे कार्य करते आणि लहान आकाराचे खडे वितळवण्यासाठी देखील मदत करते. आपण या अर्ध्या लिंबामधील सर्व रस या पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे सुकवलेला आवळा. आवळा आपल्या शरीरासाठी रसायन म्हणून कार्य करतो. आवळ्यामधील अँटीऑक्सिडंट आणि इतर अनेक पोषक तत्वे युरिनरी ट्रॅक संबंधी सर्वच समस्या दूर करतात. आपण या आवळ्यांची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे. बाजारात रेडीमेड आवळा पावडर देखील विकत मिळते, परंतु भेसळीच्या कारणामुळे आवळा पावडर शक्यतो घरच्या घरी बनवलेलीच वापरायची आहे. या पावडरपैकी एक चमचा एवढी पावडर या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. मित्रांनो, याशिवाय तुम्ही ही आवळा पावडर एक ग्लास पाण्यामध्ये उकळून तयार झालेले पाणी गाळून देखील हा उपाय करू शकता. मुतखड्याचा त्रास जाणवायला लागल्यानंतर आहारात सूक्ष्म असे बदल करणे आवश्यक असते. आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे, मांसाहार बंद किंवा कमी करणे, बोरवेलचे अधिक क्षारयुक्त असे पाणी टाळणे, अशा शरीरात खनिजे साठवणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन कमी केले तर भविष्यात देखील मुतखडा होण्याचे प्रमाण कमी होते. आता हे तयार झालेले मिश्रण दररोज सकाळी उपाशीपोटी प्यायचे आहे. तुम्हाला सहन होत असेल तर यामध्ये आणखी अर्ध्या लिंबाचा रस ॲड करू शकता. साधारण 3 ते 4 दिवसातच तुमचा मुतखडा लघवी वाटे बाहेर पडल्याचा तुम्हाला अनुभव येईल. या दरम्यान मात्र जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने मुतखडे विनाशायास आणि लवकरात लवकर बाहेर पडण्यास मदत होते. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.